डिफाइन एंगुलर मोमेंटम ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर एंगुलर मोमेंटम तीन वेळा आतापर्यंत बोर्डला विचार प्रश्न आहे तीन मार्कासाठी बघा काय डेफिनेशन एंगुलर मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डिफाइंड एज आता बॉडी कसली आहे साधी सुधी बॉडी आहे का रिजिड बॉडी कसली बॉडी आहे रिजिड बॉडी रिजिड बॉडी कोणाला म्हणायचं रिजिड बॉडी इज अ सॉलिड बॉडी इन विच इंटर पार्टिकल डिस्टन्स इज अ स्मॉल और फिक्स्ड विच कैन नॉट बी चेंज्ड बाय प्रोलॉन्ग्ड एप्लीकेशन ऑफ फोर्स आता एंगुलर मोमेंटम ऑफ अ रिजिड बॉडी इज डिफाइंड एज प्रोडक्ट इट इज द प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे गुणाकार कशा कशा गुणाकार आहे प्रोडक्ट ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया एंड एंगुलर वेलोसिटी द प्रोडक्ट ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया एंड एंगुलर वेलोसिटी इज कॉल्ड एज एंगुलर मोमेंटम इट इज डिनोटेड बाय सिंबॉल कैपिटल एल देयरफॉर कैपिटल एल इज इक्वल टू फॉर्मुला काय मिळेल आई ओमेगा आई इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया एंड ओमेगा इज कॉल्ड एज एंगुलर वेलोसिटी नाउ एक्सप्रेशन फॉर एंगुलर मोमेंटम कंसिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट एंगुलर वेलोसिटी ओमेगा फ्रॉम द फिक्स्ड एक्सिस ऑफ रोटेशन ओ बॉडी कंसिस्टिंग ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल ऑफ मासेस m1 m2 m3 अप टू mn दे आर सिचुएटेड एट अ डिस्टन्स r1 r2 r3 अप टू rn देन बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट एंगुलर वेलोसिटी ओमेगा देन ईच एंड एवरी पार्टिकल विल रिवर्स परफॉर्म द सर्क्युलर मोशन एंड P1, P2, V3 up to VN be the linear velocity of each and every particle with constant angular velocity omega. Now, M1, V1, M2, V2 and M3, V3 up to MN, VN. म्हणजेच काय आहे M1, V1 is called as L1. M2, V2 is called as L2. M3, V3 is called as L3. MNVN is called as LN. याला काय म्हणतात लिनियर मोमेंटम मास इनटू वेलोसिटी आता हे लिनियर मोमेंटम आहे आणि हे काय आहे अँगुलर मोमेंटम L1 प्रत्येक पार्टिकलचं काय येते अँगुलर मोमेंटम दिस इज अ अँगुलर मोमेंटम हे काय आहे L1 L2 L3 अँगुलर मोमेंटम नाउ अँगुलर मोमेंटम इज ऑल्सो डिफाइंड एज काय डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड एक्सिस ऑफ रोटेशन इनटू लिनियर मोमेंटम आता पहिला पार्टिकल घेतोय फर्स्ट पार्टिकल त्याचं अँगुलर मोमेंटम किती आहे L1 इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे R1 इनटू लिनियर मोमेंटम इज M1 V1 बट फॉर्म्युला माहिती आपल्याला P इज इक्वल टू फॉर्म्युला काय R ओमेगा P इज इक्वल टू R ओमेगा तर पहिला पार्टिकल आहे म्हणून V1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल R1 ओमेगा हीच किंमत याच्यामध्ये यूज करा इथे टाकली काय होईल हे मिळेल तुम्हाला R1 ओमेगा आता इथं R1 आहे इथं R1 आहे R1 इंटू R1 काय मिळेल R1 स्क्वेअर सो L1 इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल काय M1 R1 स्क्वेअर ओमेगा आता हे मिळालं तुम्हाला पहिल्या पार्टिकल साठी सिमिलरली सेकंड पार्टिकल साठी अँगुलर मोमेंटम इज L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा थर्ड साठी काय मिळेल L3 इज इक्वल टू M3 R3 स्क्वेअर ओमेगा कुठे पर्यंत तसे n नंबर ऑफ पार्टिकल डॉट 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 अप टू LN इज इक्वल टू MN RN स्क्वेअर ओमेगा हे मिळालं ईच अँड एव्हरी पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम मिळालं नाउ टोटल अँग्युलर मोमेंटम पूर्ण बॉडीचं काढायचं L इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल L1 प्लस L2 प्लस L3 प्लस डॉट 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 अप टू LN पहिला पहिलेच काय मिळतं M1 R1 स्क्वेअर ओमेगा दुसऱ्याचं काय मिळतं M2 R2 स्क्वेअर ओमेगा तिसऱ्याचं M3 R3 स्क्वेअर ओमेगा डॉट 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 अप टू N नंबर ऑफ पार्टिकल MN RN स्क्वेअर ओमेगा आता यामध्ये कॉमन काय आहे ओमेगा इज कॉमन फॉर बोथ टर्म्स म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर इथं ओमेगा घेतलं राहिलेल्या टर्म सगळ्या कशामध्ये लिहिल्या ब्रॅकेट मध्ये लिहिल्या म्हणजे L इज इक्वल फॉर्म्युला काय मिळाला M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस अप टू MN RN स्क्वेअर इनटू ओमेगा आता
हेच म्हणजे काय बघा प्लस आहे प्लस म्हणजे यालाच काय म्हणतो आपण सम कुठून कुठेपर्यंत आहे सम एक पासून एन पर्यंत आहे म्हणून आय इज इक्वल टू वन टू एन म्हणजे हे कसं वाचणार समेशन आय इज इक्वल टू वन टू एन आता कुणा कुणाचा प्रॉडक्ट आहे मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअरचा प्रॉडक्ट म्हणून कुठपर्यंत आहे एक पासून एन पर्यंत आहे म्हणून एम आय आर आय स्क्वेअर कॉन्स्टंट ओमेगा आहे म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला एल इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर इन टू ओमेगा बट समेशन आय इज इक्वल टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर यालाच काय म्हणतात आय म्हणतात आय म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया आता हीच किंमत इथं वापरा मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत इथं वापरली ओमेगा आहे तसे म्हणजे एल इज इक्वल फॉर्म्युला काय मिळाला आय ओमेगा सो अँग्युलर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलॉसिटी आणि हेच जर वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर तो फॉर्म्युला काय मिळतो वेक्टर एल इज इक्वल टू आय डॉट ओमेगा फॅक्टर अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम